यानंतर आपल्याला प्रोसेस करायला मदत केली जाते. केलं होतं की जिल्हा फळ रुग्णालयामध्ये डिलिव्हरीचं सेंटर सुरू करावे असं आपण आदेश केलं होतं, परंतु आजपर्यंत सुरू झालेलं नाही. त्यामुळे आपण आदेशाचे अधिकारी पालन करत नाही. काय कारण आहे? आपली मीटिंग झाल्यानंतर सर जिल्हा रुग्णालयाचे चार डॉक्टर स्वतः आज परवानगी झाले पॉझिटिव्ह आले आणि आपलं तर आता ते सगळे रुजू झालेले आहे. तर या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम कोरोना थांबवण्यासाठी त्यांना यश आलेलं आहे. सुरुवातीला असं वाटत होतं का मोठ्या प्रमाणावर त्या शिरपूर नगरीपासून तर ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा हा जो विषाणू आहे तो मोठ्या प्रमाणावर त्याचा ग्रामीण भागामध्ये शिरकाव झाला होता, परंतु ते थांबवण्यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी मिळून काम केल्यानंतर आज 97% गावचा तालुक्याचा सर्वे झालेला आहे. त्यामध्ये 500 काही लोक हायरिक्समध्ये सापडलेले आहेत. त्यांचा सातत्याने प्रयत्न करणं, त्यांना जिल्हा उपरुग्णालयापासून तर ग्रामीण रुग्णालय असेल, PSC असतील, या ठिकाणच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना चांगला तंदुरुस्त करण्यासाठी जे काही उपचार पाहिजे ते देण्याचंही आपण नियोजन केलेलं आहे. आणि त्याबद्दल मी शिरपूरच्या सर्व लोकांना मनापासून, नगरपालिका शिरपूरनेही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जो काही कोरोनाचा पहिला असं वाटत होतो का डेंजर झोनमध्ये गेलेला हा शहर आहे, परंतु त्या शहरालाही लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी मिळून एक चांगलं पद्धतीने साफसफाईपासून तर नियोजनबद्ध काम केलं, त्यामुळं आज कोरोना आटोक्यात आलेला आहे. राजस्व अभियानाच्या बाबतीत आमच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा पालन झाला, एकही फेरफार थांबलेला नाही. आदिवासी बांधवांचा प्रश्न आमदारसाहेबांनी मांडला का त्यांना ज्यांना आदिवासी बांधवांना पट्टे दिलेले आहेत त्या पट्ट्याचाही नुकसान भरपाई त्यांना मिळावी तसेही आदेश दिले आणि त्यांचाही पंचनामा केला जाईल. काही वादळी पावसामुळे विशेषतः आपण पाहिलं 20 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर यामध्ये 16 गावांना मोठ्या प्रमाणावर काही घरांची नुकसाने झाली, पिकाचे नुकसान झाले, मुंगाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आणि त्यानंतर कापसाचा जो पहिला जे कैऱ्या लागल्या होत्या त्या काही गणित झाल्या सडल्या किंवा त्याच्यामुळेही काही 20%पर्यंत नुकसान होण्याचा संकेत आज लोकांनी जे मांडलं, काही ठिकाणी केळीचं नुकसान झालेलं आहे. या सर्व नुकसान भरपाईचे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते आदेशाप्रमाणे निश्चित भविष्यामध्ये सरकारकडे हा प्रस्ताव येईल आणि सरकार त्याच्यावर सकारात्मक भूमिकेने, जसे आता काही लोकांना केळीचं नुकसान झालं होतं आमदारसाहेबांनी आजच स्टेटमेंट पाहिला मी, ज्या पीक विमा होता तो 3 कोटी काही पीक विमा आला त्या शेतकऱ्याच्या अकाऊंटवर गेला, शेतकऱ्यांची कर्जमाफी 19,000 कोटी रुपये 2 लाखप्रमाणे आपण केले पण ते काय अंतिम नाही आहे, अजून पैसे लागतील. परंतु या कोरोनामुळं हे बाकीचे 2 लाखाचे वरचे शेतकरी, शेवटची यादी जी राहिलेली आहे ते शेतकरी, या सर्वांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर अवकाळी पाऊस पडला, गेल्या वेळेस तुम्ही पाहिला असेल पळतीचा पाऊस ते मोठं नुकसान करून गेला, त्याची नुकसान भरपाई आणि हे सर्व करताना शेवटी राज्यामध्ये जो उत्पन्न घटलेलं आहे हे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने अनलॉककडे चाललेलो आहे आणि निश्चित राज्याचा उत्पन्न वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्या भूमिका असतील किंवा रेग्युलर पैसे भरणारे शेतकरी असतील याचाही आम्ही तंतोतंत सरकारकडे माहिती देऊ आणि सरकारकडून त्या धुळ्या जिल्ह्याला जो शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, गोरगरिबांचे प्रश्न आहे, ते सर्व प्रश्न सोडवण्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्ही दौरा
जिल्हा वाईज केलेला आहे, तालुका वाईज केलेला आहे, शेतापर्यंत जाणार आहे, शेतीमध्ये नुकसान बघणार आहे. आता पूर्वीसारखा तलाठी असा त्यांच्या घरामध्ये बसून पीक पाहणी करत होते, ती पीक पाहणी नाही आहे. आत्ताची जी पीक पाहणी आहे ती पीक पाहणी या वर्षापासून शेतामध्ये जाऊन एक आम्ही शेतकऱ्यांसाठी एक ॲप तयार करून दिला. आणि त्या शेतकऱ्यांनी सांगायला पाहिजे की त्याच्या शेतामध्ये काय पेरलेलं आहे, आणि जे काही पेरलेलं असेल त्या पद्धतीने भविष्यामध्ये ज्यावेळेस नुकसान आसमानी संकट येतो त्या आसमानी संकटमध्ये त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपल्याकडे रेकॉर्ड असला तर नुकसान भरपाई देण्यामध्ये अडचणी निर्माण होत नाही. हे सर्व आढावा बैठक आज संपन्न झालेली आहे. पुढचे दोन दिवस आम्ही या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शेवटी ह्या धुळे जिल्ह्याचे अनेक लोकांनी या लॉकडाऊनमध्येही किती लोकांना न्याय दिला, किती लोकांची प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे खारीचा वाटा का होते, प्रत्येक माणसाने आपापल्या यथाशक्ती खर्च केला, त्याबद्दल मी पालकमंत्री म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना आपण शिरपूर तालुक्यात आढावा बैठक घेतलेली आहे, यापूर्वी कधी झाली नव्हती ही बैठक, कंटिन्यू अशी नेहमी घेत राहणार आहे? नाही, मी तिसऱ्यांदा पालकमंत्री झालो आणि ज्या ज्या वेळेस मी पालकमंत्री होतो त्या त्या वेळेस शिरपूरला येतो, शिरपूरच्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतो. मध्यंतरी शासनाचे आदेश कडक होते का मीटिंग घेऊ नका, आणि कोरोनाचा संकट होता, कोरोनाच्या संकटामध्ये त्याचा प्रभाव काही त्याचा विचित्र परिणाम होऊ नये, वेगळा परिणाम होऊ नये म्हणून मी त्याबद्दल लेट मीटिंग घेण्यास सुरू केल्या. परंतु जिल्हा लेवलवर आदरणीय पवारसाहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे सातत्याने पाठपुरावा करून ह्या तालुक्याची चर्चा आमची प्रत्येक 15 दिवसाला होते किंवा जास्तीत जास्त 1 महिन्याला होते. पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, मी भाग्यवान आहे त्या धुळ्या जिल्ह्याचा तिसऱ्यांदा पालकमंत्री झालो. 3 मुख्यमंत्री आणि आदरणीय उद्धवजीने परत मला जबाबदारी दिली, ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. छोटी मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता जेव्हा आपला कार्य करत राहायचा त्यांनी त्या कार्याचा फायदा गरीब माणसाला सामान्य माणसाला मिळाला हीच आमची सरकारची उद्धवजींची भूमिका आहे आघाडीची.